बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मातंग समाजातील एका ऊसतोड कामगाराच्या मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली आहे। स्थानिक पोलिसांनी आरोपीची पाठराखण करत गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याच्या निषेधार्थ कोल्हापूर जिल्ह्यातील मातंग समाजाची शासकीय विश्रामगृह येथे बैठक झाली। संशयित आरोपी सुशील भांगे याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल व्हावा आणि गुन्हा नोंद करण्यास टाळाटाळ करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई व्हावी या मागणीसाठी उद्या गुरुवारी जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांना निवेदन देण्याचे ठरले आहे। एफआयआरचा अभ्यास केला असता का एफआयआर मध्ये लावलेली कलम बघितला असता तर आयपीसी 306 एक कलम लावलेला आहे। आयपीसी 306 एक कलम एखाद्या व्यक्तीने आत्महत्या केल्यानंतर लागू होतं, पण संपूर्ण घटनेचा जर का अभ्यास केला तर याच्यामध्ये या जो कोण संशयित आरोपी आहे हा नराधम या आमच्या भगिनीचा 16 वर्षाच्या भगिनीचा नको त्या पद्धतीने बलात्कार करून तिचा उपभोग घेऊन आणि ही केस उघडकीस आहे हेतून तिला आत्महत्या केलेली आहे असं भासवण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न केला, त्यामुळे 301 त्या पद्धतीनं हे म्हणजे त्यानं पुरावा दुवा नष्ट करण्याचा जो काय प्रयत्न केला त्या अनुषंगाने आयपीसी 201 कलमसुद्धा त्या ठिकाणी लावणं आवश्यक होतं। म्हणजे ह्या यंत्रणेला कशी पोलीस यंत्रणा देखील कशी अशा पद्धतीनं मदत करते हे दिसून येतं आणि ह्याचा जाब विचारण्यासाठी योग्य ते कलम लावण्यासाठी ह्या नराधमाला कायदेशीर पद्धतीने शिक्षेपर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही सर्व सकार मातंग समाजाच्या वतीने आज या ठिकाणी सरकार हाऊस या ठिकाणी आपली बैठक घेतलेली आहे। यावेळी आरपीआय आठवले गटाच्या महिला आघाडी प्रमुख रूपाताई वायदंडे, कुमार दाभाडे, अशोक आलतेकर, प्रशांत चांदणे, धनाजी सकटे, संतोष कांबळे आदींसह मातंग समाजातील प्रमुख नेते उपस्थित होते।